हेलो, वेलकम अमिताज लाइफलाइन ब्लॉग्स। प्लीज सब्सक्राइब माय चैनल। आज आपण झणझणीत आणि रसरशीत मटण कसे करायचे ते पाहूया। यासाठी आपल्याला 1 किलो मटण आणि 2 बारीक चिरलेले कांदे प्रथमतः लागतील। तर आपण गॅसवर एक मोठे पातेले घेऊया। पातेले चांगले तापले की त्याच्यामध्ये 4 मोठे चमचे तेल घ्यायचे आहेत। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। चांगला कांदा चांगला भाजून झाल्यानंतर त्याला गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता इथे मी एका दुसऱ्या शेगडीवर पाणी गरम करायला ठेवलेले आहे। आपला कांदा चांगला भाजून झाला आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून मटण चांगले परतून घ्यायचे आहे। मिश्रण चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहे। आता त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकायचे आहे। मीठ तुमच्या चवीनुसार घ्यायचे आहे। मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे गरम झालेले पाणी मिश्रणात ओतायचे आहे। आता मिश्रण एकसारखे हलवून आपल्याला हे मिश्रणावरती ताट झाकून ठेवायचे आहे। आणि त्या ताटामध्ये थोडेसे पाणी ओतलेले आहे, जेणेकरून लागलं तर ते पाणी गरम त्या मिश्रणात ओतू शकता, नाही लागलं तरी चालेल। आता 20 ते 25 मिनिटांनी मी पाहत आहे मिश्र आपलं मटण शिजलं आहे की नाही। तर माझ्या एका हातात मोबाईल असल्यामुळे मी एकाच हाताने पाहत आहे, दोन्ही हाताने आपण करू शकतो। तर हे तुटलं नाही पहिल्यांदा, म्हणून मी परत 1-10 मिनटं परत मिश्रण शिजवून घेतलेले आहे। तर हे परत 10 मिनिटांनी मला तुटलेलं दिसेल आपल्याला इथे आता। ओके, तर आपल्या इथे मटण शिजून तयार झालेले आहे। आणि आता इथे मी गरम मसाला घेतलेला आहे, तीळ, खोबरे, लसूण, आले, नंतर जिरे, दालचिनी। आता हे जिरे आणि ते गरम म्हणजे थोडंसं गरम करून घेतलेले आहे। तसंच त्याच सगळ्यात मी 1 टोमॅटो आणि मोठा कांदा चांगला भाजून घेत आहे पेस्टसाठी। भाजून घेतल्यानंतर आमटीला छानपैकी चव येते। आता ह्या पॅनमध्ये ते मिक्सर सगळं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। एका पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे। इथे मी हे 2 ते 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आणि बारीक केलेले मिश्रण त्या कांद्यामध्ये मी परतून घेतलेले आहे। आता ह्याच्यामध्ये मी कोल्हापुरी तिखट वापरत आहे। 1-3 चमचे तिखट मी या मिश्रणात घेतलेले आहे। आता आपण हे मिश्रण तयार करताना खूप प्रकारे करतो। फोडणी देताना सुकं जेव्हा तयार करतो त्यावेळी त्याला वेगळी फोडणी देतात, किंवा आपण आमटी करतो त्यावेळी वेगळी फोडणी देतात। पण इथं मी दोन्हींचे मिश्रण एकत्रित भाजून घेतलेले आहे। आता तुम्ही पाहू शकाल मिश्रण छानपैकी आपल्याला इथं तेल सुटलेले आहे मिश्रणाला, तर छानपैकी हे भाजून घेतलेले आहे। आता आपण मटण शिजताना आपण 2 चमचे तेल मीठ टाकले होते, तसेच आता या मिश्रणामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचे आहे। तर छानपैकी आपला मसाला तयार आहे। आता मी इथे आमटीमध्ये हा मसाला तयार टाकत आहे। आता छानपैकी आपल्या त्या आमटीला कलर येईल। बघा छान प्रकारे आपल्याला मिक्सरण एकदम छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे। हां, आमटीचा कलर। आणि इथे मी सुकं तयार केलेलं आहे, त्याच मिश्रणामध्ये मी पोळी टाकून घेतलेले आहेत। तर किती छानपैकी कलर आला आहात ते पाहू शकता। एकदम सोप्या पद्धतीने आज मी हे मटण केलेले आहे।
जास्त काही त्याला लोड घेतलेला नाही असं म्हणाल तरी हरकत नाही, पण मटण खूप अप्रतिम तयार झाले होते. कट बघाल आमटीवरती, अशा प्रकारे आपले इथे सुखे मटण आणि पातळ रस्सा दोन्ही तयार आहे. आता याच्यावरती मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता इथे सुखे मटणावरती सुद्धा कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्या झणझणीत आणि चमचमीत रस्सा तयार आहे. नक्की करून पाहू, खूप छान आवडेल तुम्हाला. इथे आपले सुखे मटण खूप छान प्रकारे तयार झाले होते आणि आपण लहान मुलांना छान प्रकारे हे देऊ शकतो. स्वस्त रहा, मस्त रहा.